अक्कलकोट इथल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचं रत्नागिरी शहरात आगमन होताच भाविकांनी दर्शन राम मंदिर विठ्ठल मंदिर आदी ठिकाणी गेली असता भक्तांनी दर्शनासाठी स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा विषयी अधिक माहिती देताना भक्तगण राकेश चव्हाण म्हणाले, स्वामी समर्थांची पालखी अक्कलकोट इथून दरवर्षी रत्नागिरी येते. माझ्या माहितीप्रमाणे 6 महिने ही पालखी आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी विविध जिल्ह्यामध्ये जात असते. काही नागरिकांना काही भक्तांना अक्कलकोटला जाता येत नाही. या अक्कलकोट अन्नछत्र मंडळाने ही पालखी सोहळा कार्यक्रम असतो आहे हा दरवर्षी आयोजित केला जातो आणि त्याप्रमाणे विविध जिल्ह्यामध्ये ही पालखी येते. त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये आज पालखीचं आगमन झालं आहे. काही दिवसांपूर्वी त्याचं आज रत्नागिरीमध्ये शहरामध्ये आगमन झालं. या शहरामध्ये आगमन झाल्यानंतर या श्रीराम मंदिराचे विश्वस्त कैलासवासी चंदू शितोळे यांनी इथेही हा कार्यक्रम आयोजित करून दिला होता. त्याप्रमाणे आज 3rd वर्ष आहे आणि या 3rd वर्षी श्री स्वामी समर्थांची अक्कलकोट आलेली पालखी इथे आपल्या भक्तांच्या दर्शनासाठी थांबलेली आहे.